राणा दाम्पत्या संदर्भातली आताच्या क्षणाची सर्वात महत्त्वाची बातमी. नवनीत राणा आणि रवी राणा यांचे कोरोना रिपोर्ट निगेटिव्ह आले, त्यामुळे त्यांची रवानगी जेलमध्ये केली जाते आहे. रवी राणा यांना तळजा जेलमध्ये तर नवनीत राणा यांना भायखळा जेलमध्ये नेलं जाणार आहे. सांताक्रूझ पोलीस ठाण्यातून नवनीत राणांना आधी भायखळा जेलमध्ये पाठवलं जाणार आहे, त्यानंतर रवी राणा यांची रवानगी तळोजा जेलमध्ये होईल. तत्पूर्वी आर्थर रोड जेलमध्ये त्यांना नेलं जाईल, तिथं पत्र घेऊन मग त्यांची तळोजा जेलमध्ये रवानगी केली जाईल. आर्थर रोड जेलमध्ये नव्या कैद्यांना तात्काळ प्रवेश दिला जात नाही, त्यामुळे तिथे पत्र घेऊन त्यांची रवानगी तळोजा जेलमध्ये होईल. तर नवनीत राणा यांची रवानगी भायखळा जेलमध्ये केली जाते आहे. राणा दाम्पत्य यांना घेऊन पोलीस निघालेले आहेत, जेलकडे रवाना झालेले आहेत. आणि आता नवनीत राणा यांची रवानगी भायखळा जेलमध्ये तर तळोजा जेलमध्ये रवी राणा यांची रवानगी होणार आहे. आजच न्यायालयानं त्यांना 14 दिवसांची न्यायालयीन कोठडी सुनावलेली आहे. या प्रकरणी 29 एप्रिलला सुनावणी होणार आहे. तत्पूर्वी राणा दाम्पत्य यांच्याकडे हायकोर्टात जाण्याची सुद्धा एक संधी आहे. हा गुन्हा रद्द करावा अशी मागणी ते याचिकेद्वारे हायकोर्टात करू शकतात.